हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमान या हिंदू देवतेचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानानं काही दिवसापूर्वी केला. 4 सदस्यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर ही घोषणा देवस्थानाने केली. पौराणिक आणि पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला असं अहवालात म्हटलंय. पण या दाव्याला कर्नाटकातल्या धार्मिक संस्थांनी विरोध केला. हनुमानाचा जन्म कर्नाटकातल्या हंपीजवळ झाला असा त्यांनी दावा केला. त्यामुळे मग रामायणात उल्लेख असलेल्या हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबद्दल कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये वाद चालू झाला. हनुमानाचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा या दोन्ही राज्यांनी केला. डिसेंबर 2020 तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान या संस्थेने एक तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीत 21 एप्रिल 2021 रोजी आपला अहवाल सादर केला. मूळची नाशिककर असल्यामुळे माझा आजवर असा समज होता की हनुमानाचा जन्म आमच्या नाशिकात अंजनेरीत झाला. पण आता दोन राज्य रीतसर भांडत आहे आणि त्यात महाराष्ट्राचा काही दावा नाही हे म्हटलं. या पौराणिक व्यक्तिरेखेचं जन्मस्थान नक्की कुठे असावं त्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात आणि पुराणात याचे काय दाखले आहेत ते ताडून पाहू ठरवलं. यावर काही दिवसापूर्वी ही बातमी आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं पुन्हा शेअर करत आहोत. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की हनुमानाने रामाला रावणाविरुद्ध झालेल्या युद्धात मदत केली होती. हनुमानाने आपल्या शेपटीने रावणाची लंका जाळल्याचेही उल्लेख पुराणात आहेत. हनुमान एक निष्ठ राम भक्त राम सेवक होते असंही मानलं जातं. त्यामुळे हिंदू धर्मीयामध्ये हनुमानाला देवाचं स्थान प्राप्त आहे. हनुमानाची आणि रामाची भेट सीतेच्या अपहरणानंतर झाली. नाशिककरांचा विश्वास असा आहे की सीतेचं अपहरण नाशिकमधून झालं. राम लक्ष्मण सीता नाशिकमधल्या पंचवटीत राहत होते. इथेच काळाराम मंदिर आहे, सीता गुंफा आहे आणि जटायू रामाची भेट झाली ते टाकेद क्षेत्रही इथेच आहे. इतकंच नाही तर लक्ष्मणाने सुपर्णखेचं नाक इथेच कापलं म्हणून या गावाला नाशिक असं नाव पडलं. ज्यांचं पुढे नाशिक झालं असाही इथे प्रवाद आहे. हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांना वाटतं. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनी मातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिर आहे. नाशिक नाही महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की राम सीता लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहत होते. हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे असं असताना हनुमानाच्या जन्मस्थळावरून कोणत्या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे? मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.